नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल तोर सायन्स अकॅडमी। आजचा आपला टॉपिक आहे 9th स्टँडर्ड मॅथ्स ब्रिज कोर्स म्हणजे सेतू अभ्यासक्रमाची टेस्ट क्रमांक 2 युनिट टेस्ट 2 ओके व्हिच इज ऑफ 1 आवर अँड हॅविंग 15 मार्क्स ओके। सो लेट्स गेट स्टार्टेड। क्वेश्चन नंबर 1, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर द फॉलोइंग क्वेश्चन्स 4 मार्क। खाली काही बहुपर्यायी प्रश्न दिलेले आहेत, या बहुपर्यायी प्रश्नांपैकी आपल्याला एक पर्याय निवडायचा आहे आणि ते वाक्य पूर्ण करायचं किंवा बरोबर उत्तर लिहायचं आहे ओके। मग खालीलपैकी टिंबटिंब ही राशी बहुपदी आहे, खालीलपैकी टिंबटिंब ही राशी बहुपदी आहे म्हणजेच काय, आउट ऑफ द फॉलोइंग डॅश डॅश इज अ पॉलिनॉमियल। सो लेट अस चेक की खालीलपैकी कोणती बहुपदी आहे। बहुपदीच्या व्याख्येनुसार आपल्याला चलाचा जो घातांक आहे तो धनपूर्णांक पाहिजे ओके। इट इज अ पॉझिटिव्ह इंटीजर। मग आपण पहिल्या ऑप्शनकडे जाऊया, ऑप्शन ए इज 2√x। तो रूट एक्स मीन्स पॉझिटिव्ह इंटीजर पाहिजे परंतु अपूर्णांक सुद्धा नसला पाहिजे, लक्षात घ्या। मग रूट एक्स, रूट एक्स म्हणजेच काय असतं मित्रांनो, एक्स रेस टू 1/2 सेकंड रूट। रूटचं चिन्हाचा अर्थ काय असतो, सेकंड रूट। मग असा अपूर्णांक जो असतो त्याचा इंडेक्स किंवा पॉवर किंवा घातांक अशी बहुपदी आपली नसते, चलाचा घातांक असा असू नये। मग बी ऑप्शनकडे जाऊया, एक्स प्लस 2। सो एक्स इज द व्हेरिएबल अँड द इंडेक्स ऑफ द एक्स इज 1। इथं काहीच नाही लिहिला म्हणजे काय आहे, 1 आहे ओके। मग ही बहुपदी जी आहे किंवा ही जी पॉलिनॉमियल आहे ओके, किंवा ऑप्शन बी जो आहे ते आपला आन्सर असू शकतं। लेट्स चेक ऑप्शन सी, 1/y। 1/y मीन्स याला जर आपण सरळ करून लिहिलं तर ते काय असू शकतं, वाय रेस टू 1। मग वाय रेस टू 1 पॉलिनॉमियल नाही आहे कारण त्याचा इंडेक्स 1 आला, निगेटिव्ह इंटीजर आलं। सो इट इज नॉट अ पॉलिनॉमियल, ती बहुपदी नाही आहे कारण चलाचा घातांक ऋण पूर्णांक संख्या आहे। सेम ऑप्शन डी मध्ये सुद्धा आहे बघा, एम रेस टू 2। तो 2 इज द निगेटिव्ह इंटीजर आणि कुठल्याही चलाचा घातांक ऋण पूर्णांक संख्या किंवा निगेटिव्ह इंटीजर असली नाही पाहिजे। मग आपल्याकडं फक्त पर्याय बीच आहे जो आपलं करेक्ट आन्सर असू शकतो। दॅट्स वाय आउट ऑफ द फॉलोइंग एक्स प्लस 2 आपण असं लिहू शकतो, एक्स प्लस 2 इज अ पॉलिनॉमियल, म्हणजे खाली दिल्यापैकी 1+2 ही बहुपदी आहे ओके। सो लेट्स सेकंड क्वेश्चन, इन अ सर्कल विथ रेडियस 5.2 सेंटीमीटर द लेंथ ऑफ द लॉन्गेस्ट कॉर्ड। लॉन्गेस्ट कॉर्ड इन द सेन्स मित्रांनो, लॉन्गेस्ट कॉर्ड म्हणजेच काय, 5.2 सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची। सर्वात मोठी जीवा म्हणजे काय असते मित्रांनो, वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेला आपण म्हणतो व्यास ओके। द लॉन्गेस्ट कॉर्ड, द लॉन्गेस्ट कॉर्ड ऑफ, लॉन्गेस्ट कॉर्ड ऑफ सर्कल इज कॉल्ड एज डायमीटर ओके। अँड विच इज ट्वाइस द रेडियस, जी त्रिज्येच्या दुप्पट असते। मग 5.2 सेंटीमीटर, मग त्याची लॉन्गेस्ट कॉर्ड म्हणजेच त्याचा व्यास जो असेल डायमीटर असेल, इट इज ट्वाइस द रेडियस, दॅट इज 5.2 × 2 केलं तर आपल्याला भेटेल 10.4। सो हिअर ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर फॉर दॅट क्वेश्चन। सो 10.4 सेंटीमीटर, कारण 5.2 × 2 केलं तर आपल्याला 10.4 भेटणार आहे ओके। हा प्रश्न तुम्हाला समजला असेल। नेक्स्ट क्वेश्चन, एव्हरी स्क्वेअर इज नॉट डॅश 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 ओके। एव्हरी स्क्वेअर इज अ नॉट व्हॉट, प्रत्येक चौरस हा टिंबटिंब नसतो। आता प्रत्येक चौरस हा काय असतो, आयत असतो, समभुज चौकोन असतो, समांतरभुज चौकोन सुद्धा असतो, परंतु प्रत्येक चौरस हा, प्रत्येक स्क्वेअर, इच स्क्वेअर इज नॉट अ ट्रॅपेझियम, म्हणजे समलंब चौकोन नसतो। समलंब चौकोन म्हणजेच काय, त्याला आपण म्हणतो ट्रॅपेझियम म्हणतो मित्रांनो। तो ऑप्शन सी विल बी द राईट आन्सर फॉर दॅट, इच स्क्वेअर इज नॉट ट्रॅपेझियम, म्हणजे आपल्याला इथं ट्रॅपेझियम उत्तर आन्सर जे आहे तिथे लिहावं लागेल। काय लिहावं लागेल इथं, इज नॉट ओके ट्रॅपेझियम, एव्हरी स्क्वेअर इज नॉट अ ट्रॅपेझियम ओके। क्वेश्चन नंबर 4, सब क्वेश्चन नंबर 4, मेजर ऑफ सेमी सर्कल इज डॅश डॅश। मेजर ऑफ सेमी सर्कल म्हणजेच काय, मराठीमध्ये काय म्हणतात, अर्धवर्तुळ कंसाचे माप टिंबटिंब असते। अर्धवर्तुळ कंस, पूर्ण वर्तुळाचं माप किती असतं मित्रांनो, 360 असतं, आणि अर्ध त्याच्या निम्म जर केलं, हाफ केलं, तर ते किती असेल, 180। सो ऑप्शन सी विल बी द करेक्ट आन्सर, म्हणजे आपल्याला इथं किती लिहिता येईल, 180 डिग्री। आलं तुमच्या लक्षामध्ये, म्हणजेच इथं सुद्धा आपण काय लिहूया, 180 डिग्री। सो दॅट वॉज द फर्स्ट क्वेश्चन। हा जो पहिला क्वेश्चन आहे
ज्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं होतं, बहुपर्यायी प्रश्नांची दिलेली जी उत्तरं होती ती अचूक पर्याय निवडून पूर्ण करायची होती. ओके, तो आता आपण काय करूया, नेक्स्ट याच्याकडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, सो नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व. सॉल्व म्हणजे काय करा, आता त्यातला पहिला क्वेश्चन बघूया आपण. ऍड द फॉलोइंग, बेरीज करा. बेरीज करा, अतिशय सोपं आहे बेरीज करायचं म्हटल्यानंतर. आपल्याला इथं क्वेश्चन ऑलरेडी दिलेलाच आहे, मग आपण काय करूया त्याची बेरीज करूया. बेरीज करताना ह्या ज्या पॉलनॉमियल किंवा बहुपदी दिल्या आहेत, बहुपदींची आपल्याला बेरीज करायची. ती आपण कशी करतो, तर दिलेलं तुमचं जे सर्व मटेरियल आहे ते इथं डायरेक्ट, आता मी लिहित नाही, डायरेक्टच करतो आपण. आता कसं काय करायचं, आता इथं 2x² - 3x + 5. आता बेरीज करायची, कंसाच्या बाहेर जर बेरीज असेल तर कंसाच्या आतील पदांची चिन्ह बदलत नाहीत. ओके, मग काय करायचं, ही पदं जशीच तशी खाली घेऊन घ्यायची. 3x² + 3x - 5. ओके, आता काय करणे, इथं जे काही सरूप पदे असतील, ओके, सिमिलर टर्म म्हणजे ज्याचा इंडेक्स सेम आहे, व्हेरिएबल सेम आहे, अशी पद. 2x² आहे, इथं स्क्वेअरवाली टर्म आहे, इथं पण स्क्वेअरवाली टर्म आहे. ओके, मग ह्या सर्व पदांना जवळजवळ येऊया अँड देन वी विल डिसाईड व्हॉट विल हॅपन. ओके, सो 2x² प्लस चिन्हासहित घ्यायची बरं का, टेक देम ॲज विथ देअर साइन्स. सो 3x² पॉझिटिव्ह आहे म्हणजे तिथं प्लस चिन्ह आलं. आता -3x, सो -3x. आता एक्सवाली टर्म कुठं येतं, ज्याचा इंडेक्स 1 आहे, एक्सवाली टर्म इथं तुम्हाला दिसते, विच इज ऑल्सो पॉझिटिव्ह नंबर. सो टेक दिस 3x, ओके, प्लस 3x. नाव कॉन्स्टंट टर्म, दॅट इज +5 - 5, ह्याचं मायनस चिन्ह शेजारी लिहिलं. नाव ॲड, आता ॲडिशन होते का सबट्रॅक्शन होते, वेन वी राईट ऑल टुगेदर देम विथ देअर सायन्स. मग आता इथं 2x² आणि 3x² सिमिलर टर्मची बेरीज आपण करू शकतो. 2x² आणि 3x² किती झाली मित्रांनो, इट इज 5x². ओके, नाव -3x + 3x, ओके, अपोजिट साइन्स आहेत म्हणजे त्यांचं काय होईल, वजाबाकी होणार, आणि दोन्हीही सहगुणक सेम असल्यामुळे -3x + 3x विल गेट कॅन्सल. सिमिलरली +5 and -5 विल ऑल्सो गेट कॅन्सल, अँड द रिमेनिंग थिंग ऑर द रिमेनिंग अँसर इज 5x² ओनली. ओके, फक्त त्याची बेरीज आली 5x² कारण -3x + 3x गेले, -5 + 5 दे गेट कॅन्सल्ड, दॅट इज वाय आर ॲडिशन विल बी 5x² ओनली. आ लक्षामध्ये. नाव नेक्स्ट क्वेश्चन लगेच जाऊया आपण. याच्यामध्ये काय दिलंय, राईट द नेम ऑफ 1 minor arc विथ सेंटर ओ फ्रॉम द फॉलोइंग फिगर. ओ केंद्र असलेल्या वर्तुळातील एका लघु कंसाचे नाव लिहा. आता या वर्तुळामध्ये तुम्हाला ओ केंद्र असणं वर्तुळ आहे, इथं तुम्हाला ABC असे 3 पॉईंट दिलेले आहेत. मग आता लघुकंस म्हणजे काय, तर लघुकंस म्हणजे ज्याचं माप किती 180 पेक्षा कमी असलं पाहिजे, बरोबर की नाही. अर्धवर्तुळाचं माप तर 180 आहे, लघुकंसाचं माप त्याच्यापेक्षाही कमी असलं पाहिजे, आपण त्याला लघुकंस म्हणतो, अर्धवर्तुळ कंस नाही. मग लघुकंस तुम्हाला ए पासून बी पर्यंत एक कंस दिलेला आहे, म्हणजे आर्क ज्याला आपण म्हणतो. ओके, दिस इज अ मायनर आर्क. देन B to C, दिस इज ऑल्सो अ मायनर आर्क. देन फ्रॉम A to C, ऑल्सो अ मायनर आर्क. ओके, फ्रॉम देअर यू कॅन राईट एनी आर्क. ओके, सो दे आस्क फॉर ओनली 1 minor arc. ते फंडने फक्त आपल्याला एका लघुकंसाचं माप विचारलेलं आहे. मग आपण काय लिहू शकतो इथं अँसरमध्ये आपल्या. ओके, सो वी कॅन राईट आर्क AB. ओके, आर्क AB. त्यानंतर आपण असंही लिहू शकतो आर्क BC, किंवा आपण असंही लिहू शकतो आर्क ABC. ओके, म्हणजेच काय, तर इथं फक्त आर्कच्या ऐवजी कंस शब्द वापरायचा. आर्क म्हणजेच काय, कंस AB किंवा कंस BC किंवा कंस ABC, हे सगळे हे तीनही मायनर आर्क आहेत, म्हणजेच लघु कंस आहेत. ओके, हाही प्रश्न सोपा होता. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, इन अ रोम्बस ABCD डायगोनल्स इंटरसेक्ट इच अदर ॲट पॉइंट P, देन फाइंड मेजर ऑफ अँगल APB. समभुज चौकोन ABCDचे कर्ण जे आहेत परस्परांना P बिंदूमध्ये छेदत असतील तर माप कोन APB शोधा. ओके, तर इथं ऑलरेडी मी एक समभुज चौकोन काढून ठेवलेला आहे, त्याचं नाव आहे ABC and D. ओके, द डायगोनल्स AC and BD इंटरसेक्ट ॲट पॉइंट P. डायगोनल म्हणजे कर्ण एकमेकांना P बिंदूमध्ये छेदतात. ओके, ठीक आहे,
मग आपल्याला इथं एक गोष्ट माहित पाहिजे की आंसर आपण लिहिताना की कुठलाही समभुज चौकोन असेल, ओके, समभुज चौकोनाचे जे कर्ण असतात, समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात, परस्परांचे लंब दुभाजक असतात म्हणजेच त्याला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो, दे आर परपेंडिक्युलर बायसेक्टर, काय म्हणतो आपण त्यांना, दे आर परपेंडिक्युलर, परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजेच परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर, परपेंडिक्युलर बायसेक्टरचा अर्थ काय असतो, ते लंब दुभाजक म्हणजेच ते एकमेकांना छेदताना काय करतात, 90° कोन करतात, ओके, 90° कोन इथंही होतो, इथंही होतो, इथंही होतो आणि इथंही होतो, ओके, फक्त 90° कोन नाही करत, ते इंटरसेक्ट करत असताना तर ते काय करतात, एकमेकांना दुभागतात, दुभागतात म्हणजेच काय करतात, बायसेक्ट करतात, बायसेक्ट करतात म्हणजेच काय, दे डिवाइड इच अदर इन टू इक्वल पार्ट, ओके, सो दिस इज द मेन प्रॉपर्टी ऑफ दॅट रोम्बस. मग रोम्बसची जर प्रॉपर्टी असेल तर इथं 90° अँगल तयार झाला आणि आपल्याला काय विचारलंय, मेजर ऑफ अँगल ए पी बी, मग काय असेल बरं, परपेंडिक्युलर बायसेक्टर असल्यामुळे 90° अँगल तयार होणार आणि 90° अँगल तोच आपल्या प्रश्नाचं काय असणार आहे, उत्तर आहे. देअरफोर मेजर ऑफ अँगल ए पी बी इज इक्वल टू 90°. का 90° आहे, बिकॉज द डायगोनल्स ऑफ रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर, बाकी दुसरं काही नाही. क्वेश्चन नंबर 3 सॉल्व, सोडवा. फर्स्ट सब क्वेश्चन, कन्स्ट्रक्ट ट्रायंगल ए बी सी सच दॅट मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू 60°, मेजर ऑफ अँगल बी इज इक्वल टू 80° अँड लेंथ ए बी इज इक्वल टू 4.8 cm. म्हणजे आपल्याला त्रिकोण ए बी सी ची रचना करायची, पण तो ट्रायंगल काढताना रचना कशी करायची, की ज्याच्यामध्ये आपल्याला मेजर ऑफ अँगल म्हणजे मापकोण ए बरोबर 60° आणि मापकोण बी बरोबर 80°, म्हणजे त्रिकोणाच्या दोन कोणांचे माप ती आपल्याला दिलेली आहे आणि एक बाजू म्हणजे लेंथ ए बी बरोबर 4.8 cm दिलेलं आहे, ठीक आहे. दोन कोणांची माप आणि एक बाजू दिली असता आपल्याला त्रिकोण कन्स्ट्रक्ट करायचा आहे, ट्रायंगल ए बी सी ड्रॉ करायचा आहे, ओके. सो बिफोर कन्स्ट्रक्ट ट्रायंगल ए बी सी लेट्स ड्रॉ अ रफ डायग्राम, एक आपण कच्ची डायग्राम काढून घेऊया ज्याच्यामध्ये आपल्याला कळेल की नेमकं डायग्राम पक्की काढायची कशी, म्हणजे चुकू नये म्हणून आधी आपण थोडीशी रचना करून घेऊया. आता कुठलाही ट्रायंगल काढत असताना आपल्याला बेसची गरज पडते, म्हणजे पाया लागतो आपल्याला खाली, ओके, कारण इथं आपल्याला दोन अँगल दिलेत म्हणजे पाया तर लागणारच आहे, ओके. ट्रायंगलचं नाव ए बी सी आहे आणि आपल्याला ए बी ही लेंथ एकच दिलेली आहे, मग आपल्याला ॲज अ बेस म्हणून दिलेली जी लेंथ आहे ए बी किंवा एक बाजू दिलेली आहे, साईड दिलेली आहे, ती लेंथ आपल्याला ॲज अ बेस म्हणून खाली घ्यावी लागणार आहे. आपण काय करूया, कच्च्या डायग्राममध्ये आपण ते करूया. कच्च्या डायग्राम काढताना आपण काय करतो, अंदाजे सगळं घेत असतो, छोटीशी डायग्राम काढूया आपण अंदाजे. या ठिकाणी समजा ही तुमची काय ए बी आपण खाली घेतला, ओके, जर ए बी आपण खाली घेतला असेल तर तो किती आहे आपल्याकडे, इट इज 4.8 cm, ओके. सो द रिमेनिंग पॉईंट इज सी, ए आणि बी तर आपल्याकडे खाली आहे, रिमेनिंग पॉईंट इज सी, उरलेला जो पॉईंट असेल तो वर असेल कुठतरी. आपला ट्रायंगल जो ए बी सी आहे त्याची लेंथ ए बी ही खालच्या साईडला आहे, लक्षात घ्या. जनरली आपण काय करतो, ए बी सी म्हटलं की पॉईंट आपला ए कुठं असणार, वरती असेल, तसं करायचं नाही. आपल्याला जो बेस दिला आहे, दोन अँगल दिले असताना बेस जो आहे, दिलेली लेंथ जी असेल तोच वापरायचा आहे. आपला पॉईंट सी कुठं असणार आहे, आपला वरती इथं कुठंतरी असेल, पण तो मिळवण्यासाठी आपल्याला अँगल ए आणि अँगल बी दिलेत जे बेसवर आहेत. मग पॉईंट ए वर काय करा, तुमचा प्रोटेक्टर ठेवा आणि 60°चा जो काय करा एक खून करून तिथं 60°चं मेजरमेंट घेऊन टाका तुम्ही आणि मग त्याचा एक रेक आपल्याला काढावा लागणार आहे अशा पद्धतीनं. त्यानंतर 80° हा बी बीचं माप आहे, ओके, त्याच्यामुळे तुम्हाला काय करावं लागणार, बी वरती तुमचा कोनमापक ठेवायचा आणि तिथून एक असाच हा ए पॉईंट निघणारा, ए पासून निघणारा जो रे आहे त्याला छेदणारा हा दुसरा तुम्हाला रे काढावा लागणार आहे. सो इन दिस वे वेन दीज टू रे मीट ऑर इंटरसेक्ट इच अदर ॲट अ सिंगल पॉईंट, सो दॅट पॉईंट विल बी आर सी पॉईंट, ओके. सो इन दिस वे वी हॅव टू कन्स्ट्रक्ट धीस ट्रायंगल ए बी सी. ट्रायंगल ए बी सी काढताना आता आपण फेअर किंवा पक्की आकृतीकडे जाऊया. पक्की आकृती काढत असताना आपल्याला आधी काय करावं लागेल, बेस ए बी काढून घ्यावा लागेल जो इथं तुम्हाला रफ डायग्राममध्ये दिसतोय, सेम टू सेम असंच करायचं आहे आपल्याला इथं. मग त्यासाठी आपण स्केल घ्या, स्केलमध्ये तुम्हाला 4.8 cm एक सेगमेंट काढून घ्यायचा आहे, तो सेगमेंट तुम्ही डिरेक्टली काढू शकता किंवा एक लाईन जर काढली त्याच्यामध्ये कंपासच्या मदतीनं, कंपासच्या मदतीनं तुम्ही काय करू शकता, 4.8 कंपासमध्ये
अंतर घ्यायचं आणि मग दोन साइडला दोन खुणा करून तुम्ही 4.8 सेंटीमीटर हा सेगमेंट काढू शकता। ओके, तर तसं न करता मी काय करतोय डायरेक्टली, आता ते सगळं तुम्हाला माहित असल्यामुळे डायरेक्टली 4.8 सेंटीमीटर मी स्केलच्या मदतीने काढणार आहे। ओके, सो हियर इज माय स्केल अँड दिस इज माय लाईन सेगमेंट विथ 4.8 सेंटीमीटर। ओके, तरी 4.8 सेंटीमीटरची माझी लाईन सेगमेंट झालेली आहे, म्हणजे रेषाखंड झालेला आहे, ज्याला आता मी नाव काय देणार आहे ए बी। दिस इज द पॉइंट ए अँड दिस इज द पॉइंट बी। ओके, नाव दिस इज द 4.8 सेंटीमीटर नामकरण झालं, त्यानंतर त्याची लांबी आहे ती पण लिहून टाकली, लेंथ किती आहे ती। नाव आपल्याला मिळवायचं आहे पॉइंट सी, वी वॉन्ट टू गेट पॉइंट सी, फॉर दॅट पर्पज वी नीड प्रोटेक्टर। नाव प्रोटेक्टर कशासाठी पाहिजे आता मित्रांनो, तर आपल्याला मेजरमेंट दिलेलं आहे अँगल एचं, मग अँगल ए तुम्हाला कुठे मिळणार आहे, तर हा जो सेगमेंट काढला आहे त्या पॉइंट ए वर आपला प्रोटेक्टर ठेवून जर रे काढला, कितीचा काढायचा रे आपल्याला 60 डिग्रीचा, मग पॉइंट ए वरती अशा पद्धतीनं जर तुम्ही बरोबर सेट केला तुमचा प्रोटेक्टर म्हणजे कोणमापक, तर 60 डिग्रीचा माप, आता 60 डिग्रीचा माप घेणार कसं, हाऊ टू टेक 60 डिग्री, हाऊ टू मेजर 60 डिग्री, वेदर इट इज राईट फ्रॉम लेफ्ट हँड साईड ऑर राईट हँड साईड, कुठून मोजायचं, डावीकडून का उजवीकडून, कारण दोन्ही साईडला झिरोपासून सुरुवात होते, इकडून पण झिरोपासून सुरुवात होते, इकडून पण झिरो सुरुवात होते, त्यानंतर इकडून सुद्धा 180 आहे, इकडून सुद्धा 180 आहे, मग या लाईन सेगमेंटच्या जर आपण लेफ्ट साईडला जर आपला प्रोटेक्टर ठेवला असेल तर आपल्याला राईट साईडच्या झिरोनी मेजरमेंट करावी लागणार आहे। सो ओके, 0, 10, 20, 30, 40, 50 आणि 60 म्हणजे प्रोटेक्टरच्या आतल्या बाजूनं जे काही मेजरमेंट दिलेलं असतं ते बघायचं। आता प्रोटेक्टर तुमचा कसा वेगळा असेल तर माहीत नाही, परंतु 60 डिग्री हे इथं आपल्याला मिळतंय, उजव्या बाजूच्या शून्याकडनं सुरुवात केल्यानंतर 60 डिग्री इथं मिळतंय। सो टेक अ मार्क ओवर हिअर अँड आफ्टर मार्किंग विथ द हेल्प ऑफ स्केल अगेन ड्रॉ अ रे फ्रॉम पॉइंट ए, पॉइंट ए पासून तुम्हाला काय काढायचं आहे, एक रे काढायचा आहे, मग हा जो रे आहे तो पॉइंट ए पासून असाच पुढे एक्सटेंड करा। सो एक्सटेंड का करायचा, कारण आपल्याला पुन्हा एकदा पॉइंट बी पासून 80 डिग्रीचा अँगल फॉर्म करायचा आहे, काढायचा आहे, जो तुम्हाला अँगल एच्या रेला कुठंतरी इंटरसेक्ट करेल किंवा भेटेल, मीट करेल। ओके, सो दिस इज द 60 डिग्री अँगल। नाव द रिमेनिंग पॉइंट, आता आपली एक लास्ट कृती असणार आहे, वन्स अगेन टेक अ प्रोटेक्टर, ओके, लोकेट इट ऑन द पॉइंट बी, तुमचा जो प्रोटेक्टरचा सेंटर असतो इथे तो त्या बी वरती ठेवायचा असतो, हे तुम्हाला माहीत असेलच, आता तुम्ही नवीला आहात, ठीक आहे, मग मी इथं तो पॉइंट बी वरती ठेवला आणि आता परत एकदा आता मी राईट हँड साईडला ठेवलं, पॉईंट बी माझा सेगमेंटच्या राईट हँड साईडला, त्याच्यामुळे मी लेफ्ट हँड साईडच्या झिरोकडनं सुरुवात करणार आणि 80 डिग्रीपर्यंत मोजणार, मग आता लेफ्ट हँड साईडचा झिरो इकडे मिळणार 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70 अँड 80। ओके, सो मार्क हिअर 80 तिथं काय करायचं, मार्क करायचं आणि मार्क केल्यानंतर अगेन विथ द हेल्प ऑफ स्केल ड्रॉ अ रे, एक किरण काढा फ्रॉम पॉइंट बी। ओके, सो दिस इज द पॉइंट बी अँड हिअर इज युअर रे पॉइंटिंग टुवर्ड्स द अनादर रे विच इज ओके विच इज ड्रॉन फ्रॉम पॉइंट ए। सो धीस रे ड्रॉन फ्रॉम पॉइंट बी इज इंटरसेक्टेड ॲट पॉइंट ॲट अ सिंगल पॉइंट, सो धीस पॉइंट मस्ट बी अ आर पॉइंट सी, हा आपला पॉइंट सी असणार आहे, मग आपला ट्रायंगल तयार झाला की ट्रायंगल ए बी सी, म्हणजे सी हा पॉइंट वरती गेला, याप्रमाणे आपण रचना केलेली आहे, दिस इज द अँगल बी विच इज ऑफ 80 डिग्री। सो इन धीस वे वी हॅव कन्स्ट्रक्टेड ट्रायंगल ए बी सी विथ द गिवन मेजरमेंट, व्हेरी सिम्पल, अतिशय सोपं असतं हे, हा ट्रायंगल काढायला जमला म्हणजे तुम्हाला नववीला आंतरवर्तुळ बाह्य वर्तुळ लक्षात सरकम सर्कल वगैरे काढण्यासाठी मदत होणार आहे। ओके, क्वेश्चन 3 मधला सेकंड क्वेश्चन, ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल अँड लेंथ ऑफ द कॉर्ड इज 8 सेंटीमीटर, सेगमेंट ओ पी इज परपेंडिक्युलर, ओके, सेगमेंट ओ पी इज परपेंडिक्युलर टू कॉर्ड ए बी अँड लेंथ, इफ लेंथ ओ पी इज इक्वल टू 3 सेंटीमीटर देन फाइंड द रेडियस ऑफ द सर्कल। ओ केंद्र असल्या वर्तुळाची ए बी ही जर जीवा असेल आणि जीवा ए बीची लांबी जर 8 सेंटीमीटर असेल अँड ओ पी इज परपेंडिक्युलर टू ए बी, सो
तो ओपी कुठे आहे तुमचा बघा, सो दिस इज द परपेंडिक्युलर. ओके, ओपी हा जो तुमचा आहे ओपी, इट इज परपेंडिक्युलर टू दिस कॉर्ड ए बी अँड लेंथ ओपी. दिस ओपी इज गिवन 3 सेंटीमीटर. 3 सेंटीमीटर दिलेली आहे म्हणजेच किती दिलेली आहे ती इकडं, इथं आपण मांडून घेऊया 3 सेंटीमीटर. ओके, नाव द कॉर्ड ए बी, ए पासून बी पर्यंत टोटल तुम्हाला 8 सेंटीमीटर दिलेलं आहे. आलं का लक्षामध्ये? आता याच्यामध्ये एक महत्त्वाची बाब अशी आहे की आपल्याला रेडियस विचारलेली आहे. सो वी हॅव टू फाईंड द रेडियस. मग वर्तुळाचं रेडियस कुठं आहे? इफ यू जॉईन फ्रॉम ए टू ओ ऑर ओ टू बी. ओके, सो दीज आर द रेडियस. ऑल द रेडियस ऑफ द सेम सर्कल आर कॉन्ग्रंट किंवा सेम लेंथचे असतात. मग आपण काय करूया, ओ पासून काय करूया, जोडून घेऊया. ओके, हे आपण काय केलं, जोडून घेतलं. तुम्ही हे सुद्धा जोडू शकता. असं जर तुम्ही याला जोडलं तर तुम्हाला असे 2 ट्रायंगल मिळतील, ट्रायंगल नंबर 1, ट्रायंगल नंबर 2. ओके, आता ओपी इज परपेंडिक्युलर टू ए बी. ओपी, ओके, सो दिस इज द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ओ ऑन द कॉर्ड ए बी. जीवा ए बी वरती सेंटर पासून काढलेला हा काय झाला, एक लंब झाला. आणि तुम्हाला माहित आहे मित्रांनो की वर्तुळ केंद्रापासून काढलेला जो लंब आहे, द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्कल टू इट्स कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड, म्हणजे वर्तुळाच्या केंद्रापासून जीवेवर टाकलेला जो लंब आहे तो जीवेला काय करतो, दुभागतो. मग जीवेची लांबी जर 8 सेंटीमीटर असेल तर ती निम्मीहून किती व्हायला पाहिजे, 4 सेंटीमीटर. ओके, पण ते मॅथमॅटिकली आपल्याला इथं मांडायचं आहे. आपण इथं एक टाकलेलं बघा, वर्तुळ केंद्रापासून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो आपल्याला माहित आहे. आणि तर ओपी इज परपेंडिक्युलर टू ए बी, म्हणजे ओपी ही जीवा ए बीला लंब आहे असं आपल्याला ऑलरेडी माहीत आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, हे 4 झालं, हे 3 दिलेलं आहे ऑलरेडी. ओके, मग हा जो ट्रायंगल नंबर 1 आहे किंवा ट्रायंगल नंबर 2 सिलेक्ट करा. आणि हा ट्रायंगल तुमचा परपेंडिक्युलर बायसेक्टर असल्यामुळे 90 डिग्रीचा इथं अँगल तयार होईल. आणि जर 90 डिग्रीचा अँगल तयार होत असेल तर हे दोन्ही ट्रायंगल जे असतात ते राईट अँगलचा अँगल तयार झाले, म्हणजेच काटकोन त्रिकोण. आणि काटकोन त्रिकोणामध्ये एक बाजू 4 दिली, दुसरी बाजू 3 दिलेली आहे. सो ही बाजू जी आहे ती रेडियस आहे, म्हणजे सध्या त्या काटकोन त्रिकोणाचा हायपोटिनियस आहे. सो वी हॅव टू फाईंड द हायपोटिनियस. इफ यू फाईंड हायपोटिनियस इट मीन्स दॅट वी विल गेट रेडियस. त्याचा कर्ण जर शोधला तर आपल्याला त्रिज्या मिळणार आहे. मग त्यासाठी आपल्याला मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन करून सांगावं लागणार आहे, सगळं तोंडी बोलूनच उपयोग नाही, कारण आपण लेखी जे लिहिणार आहे त्याला मार्क मिळणार आहे. ओके, मग आता इथं लिहिले आपण परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू इट्स कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. सो दिस ए पी अँड पी बी, दीज आर द 2 पार्ट्स, इक्वल पार्ट्स. ओके, डिवायडेड ड्यू टू द दॅट परपेंडिक्युलर बायसेक्टर. ओके, सो वी विल राईट हिअर देअर फॉर ए पी, ए पी अँड पी बी, दीज आर द 2 इक्वल पार्ट्स. ओके, दे आर इक्वल टू 1/2 ऑफ द कॉर्ड ए बी. ओके, त्याचं कारण आपण वरती लिहिलेलं आहे त्याच्यामुळे परत लिहायची काय गरज नाही. देअर फॉर आपण इथं काय लिहूया, 1/2 इंटू ए बी इज 8 सेंटीमीटर. तो दोन्ही त्याला डिवाइड केलं, 2 1 2 2 4 8, पेचोक 8. ओके, सो यू विल गेट ए पी इज इक्वल टू पी बी. किती भेटलं तुम्हाला, 4 भेटलेलं आहे. ओके, लेट इट बी द इक्वेशन नंबर 1 किंवा स्टेटमेंट नंबर 1, उपयोगी पडेल आपण म्हणून त्याला नाव दिलेलं आहे. नाव आता आपण काय करणार आहोत, जॉईन ए ओ. जॉईन ए ओ किंवा आपण ऑलरेडी जॉईन केलेलीच आहे ए ओ, लिहू शकता तुम्ही जॉईन ए ओ. ओके, ए ओ इज द रेडियस नाव. मग आता आपण काय करूया, इन ट्रायंगल, इन ट्रायंगल, इन ट्रायंगल ए पी ओ, ए पी ओ अँगल ए पी ओ इज इक्वल टू 90 डिग्री. रिझन काय लिहायचं, तर ओ पी इज परपेंडिक्युलर टू ए बी. परपेंडिक्युलर असल्यामुळे 90 डिग्रीचा अँगल तयार झाला. आणि देअर फोर आता आपल्याला काय करावं लागेल, बाय पायथागोरस थेरम. ओके, सो बाय पायथागोरस थेरम सर्वांना माहीत आहे. ओके, बाय पायथागोरस थेरम किंवा पायथागोरसच्या सिद्धांतानुसार, पायथागोरसच्या सिद्धांतानुसार आपल्याला काय लिहिता येईल बरं, या ट्रायंगलमध्ये बोलतोय आपण ए पी ओ. ओके, ए पी ओ हा ट्रायंगल घेतला. तुम्ही जर बी पी ओ घेतला असता तरी चालला असता, दोन्ही राईट अँगल ट्रायंगलच आहेत. आणि इथं हा 4 आहे, इथं पण हा 4च असणार आहे, इथं हा 3 ऑलरेडी दिलेला आहे. ओके, काय करता येईल आपल्याला,
AO square. Therefore, AO square is equal to AP square plus OP square. मग AP square. AP square किती आपल्याकडे? AP is 4. Okay, so 4 square. म्हणजे आपल्याकडे बघा AP तर ऑलरेडी लिहिलेला आहे की नाही आपण? हा आहे आपला AP. AP किंवा PB जो पाहिजे तो आपण इथून घेऊ शकतो. ट्रायंगल घेण्यावरती आहे आपण. मग AP 4 square plus OP किती आपल्याकडे? It is already given, that is 3. ओके, मग इथं आपण 3 लिहूया. 3 चा स्क्वेअर. सो 4 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर नाव इज इक्वल टू 4 स्क्वेअर इज इक्वल टू 16 प्लस 3 स्क्वेअर इज इक्वल टू 9. सो 16 प्लस 9 इज इक्वल टू 25. सो ए ओ स्क्वेअर इज इक्वल टू 25. बट वी डोंट वॉन्ट ए ओ स्क्वेअर, वी वॉन्ट ओनली ए ओ, बिकॉज ए ओ इज आर रेडियस. आपल्याला फक्त ए ओ पाहिजे, ए ओचा वर्ग नाही पाहिजे. अशा वेळेला आपण काय स्टेप घेतो? वर्गमूळ घेऊन. ओके, सो बाय टेकिंग म्हणजे वर्गमूळ घेऊन, त्याचा मराठी झालं बाय टेकिंग स्क्वेअर रूट. शॉर्टकट मध्ये लिहिले एसक्यू स्क्वेअर रूट म्हणजे वर्गमूळ घेतलं. त्याचं वर्गमूळ घेतलं की डोक्यावरचं दोनचं चिन्ह निघून जातं आणि आपल्याकडे शिल्लक राहतं फक्त एओ. ओके, बरं, याचं वर्गमूळ घेतलं म्हणजे याच्या डोक्यावरचं दोनचं चिन्ह गेलं, परंतु 25 वर्गमूळ किती? 25 वर्गमूळ किती असतं? 5. ओके, सो दॅट्स इट. मग एओ तुमचा किती आला? 5 आला. आपल्याला काय विचारलंय? वर्तुळाची त्रिज्या. वर्तुळाची त्रिज्या इन द सेन्स रेडियस. तो रेडियस ऑफ द सर्कल आपण खाली लिहूया. देअरफोर रेडियस ऑफ द सर्कल. रेडियस ऑफ द सर्कल म्हणजे वर्तुळाची त्रिज्या. किती आली वर्तुळाची त्रिज्या? इट इज 5 सेंटीमीटर. आले तुमच्या लक्षामध्ये? अशा प्रकारे हा जो महत्वाचा पार्ट आहे की वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो, द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू इट्स कॉर्ड बायसेक्ट कॉर्ड, हा अतिशय महत्वाचा थेरम आहे, नववी असो किंवा दहावी असो. ओके, समजलं तुम्हाला की रेडियस कशी आणि कशा पद्धतीनं काढायची ती? नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. एक्सपांड द फॉलोइंग, विस्तार करा. आता विस्तार करा, कोणाचा विस्तार करायचा आहे? तर एम प्लस 2n ब्रॅकेट स्क्वेअर. मग विस्तार करताना आपल्याला विस्तार जे सूत्र आहे ते आपल्याला माहीत पाहिजे. मग कोणतं विस्तार सूत्र आपल्याला वापरायचं आहे? तर तुम्हाला माहीत आहे विस्तार सूत्र, याच्यापूर्वी आपण शिकलेलो आहोत. जर दोन पदांची बेरीज असेल आणि कंसाचा वर्ग जर असेल, ओके, हे विस्तार सूत्र, तर आपण काय करतो? पहिल्या पदाचा वर्ग, दॅट इज फर्स्ट टर्म स्क्वेअर प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म स्क्वेअर. जर प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस. इथं आपल्याला प्लस दिलेला आहे म्हणून प्लसचं करतोय. ओके, ह्या जो एक्सपान्शन फॉर्म्युला आहे इट इज क्वाईट इम्पॉर्टंट. मग याच्याप्रमाणे इथं काय? ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. मग इथं पण तेच करूया आपण. ओके, सो राईट डाऊन द सम राईट हिअर. 2n ब्रॅकेट स्क्वेअर. मग कसं करता येईल आता? या सूत्राचा वापर आपण जर समजा इथं केला, ओके, बाय युझिंग दॅट एक्सपान्शन फॉर्म्युला, फर्स्ट टर्म स्क्वेअर दॅट इज पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे एमचा वर्ग अधिक 2 गुणिले पहिले पद म्हणजे कोण? एम गुणिले दुसरे पद म्हणजे कोण आहे? 2n अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजेच 2n दुसऱ्या पदाचा वर्ग. आता 2n आहे म्हणून त्याला इथं कंस टाकलेला आहे. याला सुद्धा तुम्ही काय करा? कंस टाका, म्हणजे तुम्हाला सेपरेट कळेल की इथं 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद आहे, फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म. देअरफोर इक्वल टू काय असं? एम स्क्वेअर विल बी रिमेन ॲज इट इज, जसंच तसं राहील. यांचा गुणाकार करायचं. ओके, अंकांचा गुणाकार 2 इंटू 2 इट इज 4 अँड एम अँड एन. ओके, त्यांचा गुणाकार होतो म्हणजे काय करायचं? त्यांना शेजारी लिहायचं मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये. 4mn प्लस आता 2n² म्हणजे काय? 2 चा स्क्वेअर असेल 4 आणि यांचा स्क्वेअर म्हणजे यांच्या डोक्यावरती 2. झालं, एवढंच त्याचं एक्सपान्शन आहे किंवा विस्तार आहे. ओके, सो दिस इज द एक्सपान्शन, दिस इज द एक्सपान्शन ऑफ एम प्लस 2n ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, आले तुमच्या लक्षामध्ये? अतिशय सोपं आहे, तुम्हाला फक्त एक्सपान्शन जो फॉर्म्युला आहे हा तो लक्षात ठेवायचा आहे. शेवटची सम, क्वेश्चन नंबर 4, डिवाइड म्हणजे भागाकार करा. आता भागाकार करायचा आहे कशाचा? दोन पॉलिनोमियलचा आपल्याला भागाकार करायचा. अतिशय सोपं आहे. 2x² मायनस एक्स मायनस 1 ला आपण एक्स मायनस 1 ने डिवाइड करायचं, भागाकार करायचा, भागायचं. आपण कशा पद्धतीनं त्याला भागू शकतो? तर आपण लगेच सुरुवात करूया. भागायचं म्हटल्यानंतर आपण काय करूया? एक्स मायनस 1 इथं लिहूया. ओके, आणि अशा पद्धतीनं
हे चिन्ह तयार करून त्याच्या आतमध्ये 2x² - x - 1 लिहिलं. आता एक्स मायनस या पॉलिनॉमियलली 2x² जर डिवाइड करायचं असेल तर थोडंसं एक कच्चं काम काय आपण इथं थोडंसं बघूया की कशा पद्धतीने डिवाइड करतात. ओके, याची जी फर्स्ट टर्म आहे ना, याची फर्स्ट टर्म आणि याची फर्स्ट टर्म म्हणजे 2x² ही फर्स्ट टर्म याची झाली आणि याची फर्स्ट टर्म काय एक्स, या दोघांचा भागाकार करायचा, याच्या फर्स्ट टर्मला यांनी डिवाइड करायचं म्हणजे कशाचा भाग बसेल. ओके, ते आपल्याला कळणार आहे. आपण काय करू इथं पाहिकडं, 2x² / x, 2x² जर आपण एक्सने डिवाइड केलं तर उत्तर काय येतं, 2x. कसं उत्तर येतं ते 2x, कारण भागाकार करताना चलाच्या घातांकाची वजाबाकी होते, मग 2 नाही गेला की राहतो फक्त x. किंवा तुम्हाला समजण्यासाठी 2 × x × x, 2x² म्हणजे x 2 वेळा लिहायचा गुणाकाराच्या स्वरूपामध्ये, भागिले x आहे, गुणाकाराचं चिन्ह असल्यामुळं xx विल गेट कॅन्सल अँड द रिमेनिंग अँसर विल बी 2x. सो 2x याचा भागाकार किंवा याचा भाग बसणार आहे आपल्याला, त्याच्यामुळे हे 2x जे आहे ते आपण इथं लिहूया. ओके, 2x याचा भाग बसला. आता हा जो 2x इथं आपण लिहिला, ह्यानी काय करायचं असतं, ह्या पॉलिनॉमियलला टोटल गुणायचं असतं, दोन्ही अंकांना किंवा ह्या ज्या बीजक राशीला गुणायचं आहे. 2x × x किती राहील मग मित्रांनो, इट इज 2x² गुणाकार करताना घातांकाची बेरीज होते, त्याच्यामुळे परत 2x² आलं. 2x ने -1 मल्टिप्लाय केलं, -2x. आता इकडं 1 आहे पण त्याच्याखाली लिहायला इथं गुणाकार काहीच नाही, त्याच्यामुळे काय करायचं, त्याला आहे तसंच ठेवायचं आहे. आता इथं आपल्याला काय करायची, वजाबाकी. वजाबाकी करताना खालच्या पदांची काय होतात, चिन्ह बदलतात. ओके, चेंज द साईन. ओके, आता ही जी पॉलिनॉमियल आपण इथे लिहिलेली आहे गुणाकार करून मल्टिप्लिकेशन आफ्टर मल्टिप्लिकेशन, चेंज द साईन ऑफ ईच टर्म. सो धिस प्लस विल बी गेट काउंटेड इन टू मायनस, धिस मायनस साईन विल बी चेंज इन टू प्लस. नाव सबट्रॅक्शन, सो प्लस 2x² अँड -2x² विल गेट कॅन्सल, 0 इज युअर अँसर. ओके, नाही लिहिलं तरी काय हरकत नाही. आणि इथे -x अँड धिस प्लस 2x, धिस -x मीन्स 1x असतो, तो हा प्लसमध्ये आणि हा मायनसमध्ये यांची काय होईल, सबट्रॅक्शन होणार बिकॉज अपोजिट साईन, परंतु मग अँसर काय येणार, ओनली 1x. 1x म्हणजेच फक्त x राहणार आहे तुमचा, 1x म्हणजे काय राहणार, फक्त x. अँड हा जो -1 आहे लास्टचा तो आहे तसाच. आता इकडं काय आलं मित्रांनो, x - 1. आता इथं तुमची पॉलिनॉमियल आहे x - 1 आणि इथं सुद्धा x - 1. आपण डायरेक्टली म्हणू शकतो x - 1 - x - 1 लक्षामध्ये, म्हणजे एकचा भाग बसू शकतो. किंवा आता जसं आपण इकडे केलं होतं तसंही करू शकतो. इकडची पहिली टर्म काय आहे, याची पहिली टर्म काय एक्स, आणि याची पहिली टर्म काय एक्सच, तो x / x यू विल गेट ओनली 1. याचा अर्थ 1 भाग बसणार आहे, पण 1 कसलं, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. ओके, त्याची काळजी घ्या, टेक केअर ऑफ इट. सो इट इज +1, सो राईट हिअर +1. आता ह्याच्या शेजारी लिहायचं, त्याच्यामुळे चिन्ह असेल लिहावं लागेल ना, नुसतं 1 लिहून जमेल का, 2x, आणि तो नुसतं 1 लिहून जमेल का, 2x + 1. आता 1 काय करायचं, या 1 परत एकदा ह्या दोघांना काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. 1 दोघांना मल्टिप्लाय केलं तर तेच येणार तुमचं आन्सर, काय असणार आहे, x - 1. सो x - 1 यांची सबट्रॅक्शन करायची, चेंज असं आहे, मायनस होईल हे प्लस होईल, आणि मग तुमचं दिस प्लस एक्स मायनस एक्स विल गेट कॅन्सल, हे -x प्लस एक्स हे सुद्धा कॅन्सल होईल, आणि तुमचं उत्तर येईल 0 + 0 म्हणजे 0, म्हणजे बाकी किती आली, 0. बाकी 0 आली म्हणजे त्याला आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये, रिमाइंडर. ओके, रिमाइंडर आला म्हणजे तुमची बाकी आली 0, आणि भागाकार काय आला, हा तुमचा आहे भागाकार. ओके, हा भागाकार किती आहे तुमचा, 2x + 1. खाली तुम्ही आन्सरमध्ये लिहू शकता, ओके, की कोशंट किती आला आणि रिमाइंडर किती आला, लक्षामध्ये, कोशंट, कोशंट म्हणजेच काय, भागाकार, तो किती आलेला आहे आपल्याकडे, 2x + 1, आणि रिमाइंडर जो आलेला आहे, रिमाइंडर म्हणजेच इन मराठी इट इज कॉल्ड ॲज बाकी, ती बाकी आलेली आहे 0 बाकी आलेली आहे, आली की तुमच्या लक्षामध्ये. सो दॅट्स इट फॉर द टेस्ट नंबर 2. खूप सोपी होती आणि सोडवायला स्वतः शिका, म्हणजे तुम्हाला त्यातलं जास्त कळ जाईल, जेणेकरून 10वीला आपल्याला अशा प्रकारची गणितं किंवा स्टेप्स आल्या तर त्या ठिकाणी सोडून प्रत्येक स्टेप बाय स्टेप समजून घेता येईल. ओके, आपण टेस्ट 3 नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.